हॅलो एव्हरीवन घरच्या घरी पाणीपुरीची तयारी मी कशी केली ते पाहूया सगळ्यात पहिले मी चिंच धुवून घेतली त्यातला काड्या कचरा आणि चिंचोके काढून घेतले नंतर ते पाणी बदललं आणि दुसऱ्या पाण्याने परत एकदा त्याला भिजत ठेवली आता छान कोळून घेतल्यानंतर त्या पाण्यासगट आपण ती चिंच आणि त्याचे दुप्पट गुळ मिक्सरमध्ये घालून फिरवून घेऊया किंचित पाणी देखील घालून घेतलंय मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर एका कढईमध्ये मी गॅसवर ठेवलेल्या कढईमध्ये ही, ही चिंचेची चटणी करायला ठेवली आहे अगदी दोनच मिनटामध्ये त्याचा छान रंग बदलायला लागतो त्यात घातलं मी चवीनुसार तिखट मीठ आणि हिंग बस याच्या पलीकडे काहीही घालायची आवश्यकता नाही आहे छान त्याला उकळी फुटते बघा आणि त्याचा कलरही बदलतो ही चिंचेची चटणी छान राहते बाहेरही आणि फ्रीजमध्येही आपण इतर चाट साठी देखील वापरू शकतो सुंदर आहे की नाही चिंचेची चटणी चला आता थोडंसं आटवल्यानंतर त्याला एखाद्या बाऊलमध्ये गार करण्यासाठी काढून घेऊया छान झाली कन्सिस्टन्सी देखील आता चिंचेची चटणी झाल्यानंतर हे बघा मी पाणीपुरीच्या पुऱ्या देखील आणून घेतल्या होत्या आता एक बटाटा मी उकडून घेतला आहे त्याचे साल काढून त्याला आता मॅश करून घेऊया पाणीपुरीचा मसाला बनवण्यासाठी त्यात घातलं मी थोडंसं मीठ तिखट कोथिंबीर आणि चिरलेला कांदा थोडासा चाट मसाला देखील भुरभुरला आहे आपल्याला आवड असेल तर आपण मटकी देखील यात घालू शकतो आणि अतिशय छान असा हा यम्मीवाला पाणीपुरी मसाला तयार झाला आहे बघा दोन्ही देखील रेडी झालं आहे आता पाणीपुरीचं पाणी मी झटपट बनवून घेतलं आहे बादशहाचं पाणीपुरीचं पाणीचा जो, जो, जो मसाला आहे तो वापरून त्यात थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट बुंदी आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेतली आहे तयार झाला आहे पाणीपुरीचा हा मसाला हा अगदी इन्स्टंट तयार होतो त्याच्यामुळे पटकन आपण पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकतो बारीक देखील आणली आहे बुंदी देखील आहे चला संपूर्ण तयारी करून झालेली आहे आता पुरी फोडून त्यात मसाला भरून चिंचेची चटणी घालून आहा, हा तोंडाला पाणी सुटलं की नाही थँक्स फॉर वॉचिंग तुम्ही देखील करा पाणीपुरी